निसर्गरम्य परिसर, प्रदूषण मुक्त हवा, देखणं घर आणि सुहास्य वदनी माहेरची माणसं असं सगळं एकत्र अनुभवायला मिळालं तर. नमस्कार, मी स्मिता साठे दीक्षित. मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आमचा BSNLचा संचार सखी ग्रुप हा नुकताच स्नेहबंधच्या माहेरपणाला जाऊन आला आणि आमचे मुरारी होते आमचे सर्वात तरुण सहकारी आबा कुलकर्णी, वय वर्ष 80. त्यांनी सळाळत्या उत्साहानं आमची गाडीची सोय केली आणि आम्ही निघालो. कोल्हापूरपासून अर्ध्या तासाच्या अंतरावरती कागल तालुक्यामध्ये कर्नूर या गावी हे स्नेहबंध आहे, ज्येष्ठांसाठीचं निवासी सहयोगी संकुल. या संकुलाबद्दल खूप ऐकलेलं होतं, त्यामुळे सगळ्यांच्याच मनात खूप उत्सुकता होती. आम्ही तिथं पोहोचलो आणि सगळ्यांच्या तोंडून एकच उद्गार निघाला, वाव. आणि दारातच एक झकास ग्रुप फोटो झाला. समोरच गणपतीचं अतिशय देखणं छोटंसं सुंदर मंदिर, त्यामागे सुंदर फुलं, त्यामागं मस्त असं लॉन, प्रशस्त व्हरांडा आणि तिथूनच दिसणारा डायनिंग हॉल आणि थक्क करणारी स्वच्छता, हे सगळं बघून आम्ही सगळ्याजणी अगदी हरकून गेलेलो होतो. आणि आम्ही लॉनमध्ये घुसणार तेवढ्यात आबांनी सांगितलं की वरती रूम्स दिलेले आहेत, तिथं फ्रेश व्हा आणि नाश्त्यासाठी खाली या. त्याचं कारण असं होतं, नाश्त्यासाठी माहेरची माणसं आमची वाट बघत होती. आम्ही फ्रेश होऊन खाली डायनिंग हॉलमध्ये आलो. अतिशय स्वच्छ आणि टापटीप असा डायनिंग हॉल. मिसळीचा नाश्ता होता. स्वरूपाताई, निलिमाताई आणि स्टाफ वाढत होते. नंतर चहा झाला आणि आम्ही गेलो लॉनवरती. आणि मग काय, अक्षरशः माहेच्या अंगणात बागडावं तशा ह्या संचार सख्या बागडत होत्या. फक्त गिरक्या घ्यायच्या बाकी होत्या. मंदिराचे फोटो, फुलांचे फोटो, संकुलाचे फोटो, प्रशस्त व्हरांड्याचे फोटो, एकमेकींचे फोटो, सेल्फीज, काही विचारू नका असं मनसोक्त हुंदळल्यानंतर आम्ही गेलो वरच्या मजल्यावर असणाऱ्या कैलासवासी मधुकर कोरगावकर स्मृती दालनामध्ये. हा एक अतिशय प्रशस्त असा मोठा हॉल आहे आणि तिथं अनेक कार्यक्रम होतात. आमचाही तिथे छोटासा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला आणि तिथल्या आजी आजोबांनी पण त्यात अतिशय उत्स्फूर्तपणे भाग घेतला. त्यांनी अभंग म्हटले, गाणी म्हटली आणि आबांनी तर खूप धमाल केली. त्यानंतर निलिमाताईंनी आम्हाला स्नेहबंधची खरी ओळख करून दिली. समविचारी मैत्रिणी एकत्र आल्यानंतर काय घडू शकतं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे स्नेहबंध संकुल. निलिमाताईंनी सांगितलं की स्वरूपाताई, निलिमाताई आणि त्यांच्या अनेक मैत्रिणी या काही ना काही समाजकार्य करत होत्या. तेव्हा स्वरूपाताईंनी कल्पना मांडली की आपण सगळ्यांनी मिळून एकत्र जर काम केलं तर अतिशय छान पद्धतीनं ते काम होऊ शकेल. आणि मग 2010 साली ऋणानुबंध चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना झाली. त्यानंतर ह्या सगळ्या मैत्रिणींनी ज्येष्ठांचा सर्व्हे केला आणि 2010 ते 2013 मध्ये त्यांनी घरोघरी जाऊन ज्येष्ठांची विचारपूस केली. त्यांना काय हवं नको बघितलं, त्यांना दवाखान्यात घेऊन जाणं, त्यांना औषधं आणून देणं असं हे काम चालू होतं. पण त्याचवेळी त्यांच्या असं लक्षात आलं की ज्येष्ठांना एकाकीपणा जाणवत असतो, त्यांना त्यांच्याशी गप्पा मारायला कोणीतरी हवं असतं आणि त्यांचं ऐकून घेणारा कान त्यांना हवा असतो. ह्या गोष्टीतूनच मग नूतन ताई केसरकर यांनी स्नेहधामची कल्पना मांडली. स्नेहधाम म्हणजे ज्येष्ठांचं पाळणा घर, डे केअर सेंटर. इथे आलेल्या ज्येष्ठांना एकाकी वाटू नये, त्यांचे समवयस्क मित्रमैत्रिणी भेटावे आणि एकत्र त्यांचा वेळ झावा ही त्याच्या मागे संकल्पना होती. पण कोल्हापूरसारख्या ठिकाणी या गोष्टीची फारशी गरज नसल्याचं त्यांना जाणवलं. आणि त्यानंतर मग संध्याकाळी 4 ते 6 हे 2 तासासाठी स्नेहधाम सुरू झालं. कारण संध्याकाळच्या वेळी ज्येष्ठांचा वेळ जात नसतो, अगदी पुरुषांचा तर अजिबात वेळ जात नाही. अशा वेळी स्नेहधाममध्ये ते येऊन त्यांच्या समवयस्क लोकांशी ते गप्पा मारू शकतात. त्याशिवाय स्नेहधाममध्ये अनेक कार्यक्रम होत असतात, साहित्य, कथाकथन, कविता वाचन, कधी डान्स होतो, कधी गाणी होतात, वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, फॅन्सी ड्रेस स्पर्धा होते, सहलींचं आयोजन केलं जातं आणि महिन्यातून एकदा वाढदिवस साजरे केले जातात. त्यानंतर आणखीन एक संकल्पना समोर आली. एका दानशूर व्यक्तीनं 1/2 एकर जागा दिली आणि या सर्व मित्रमैत्रिणींच्या
अथक प्रयत्नानं कागल तालुक्यामध्ये कर्नूर या गावी एक दिमाखदार वास्तू उभी राहिली, स्नेहबंध। स्नेहबंध हे ज्येष्ठांचं, हक्काचं, मायेचं, आपुलकीचं घर आहे। मनासारखी मोकळी आणि समवयस्कांची सोबत। पण हा वृद्धाश्रम नव्हे, किंवा इथं आजारी आणि बेड रिडन व्यक्तींचीही सध्या तरी सोय नाही। हे एक आनंद निधान आहे। आजच्या काळामध्ये मुलांना परदेशी जायचं असतं, त्यावेळी आईवडिलांची काळजी वाटत असते, आईवडिलांना वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळ नसतो, किंवा काही वेळेला टूरवर जायचं असतं आणि तिथं आईवडिलांना नेणं हे शक्य नसतं। अशा वेळेला हे स्नेहबंध ज्येष्ठांचं, हक्काचं, मायेचं घर होऊ शकतं। इथे 55 वर्षावरची स्त्री किंवा 60 वर्षावरील पुरुष असे कोणीही इथे 2 दिवसापासून 2 आठवडे 2 महिने किंवा कायम करता येऊन राहू शकतात। त्यांच्याबरोबर तात्पुरते त्यांचे नातेवाईकही येऊन राहू शकतात। या स्नेहबंधमध्ये 70 ते 80 वृद्धांची सोय होऊ शकते। इथे 36 खोल्या आहेत। एका रूममध्ये 2 ज्येष्ठांची सोय केली जाते। इथल्या रूम्स या प्रशस्त आणि हवेशीर अशा आहेत। कपाट, टेबल, खुर्ची, टीव्ही, म्युझिक सिस्टीम अशा सोयी तिथं आहेत। शिवाय लॉन्ड्री आहे, पॅन्ट्री आहे, इमर्जन्सी बेलही आहे। इथे ज्येष्ठांच्या आहाराचंही अतिशय योग्य असं नियोजन केलेलं आहे। सकाळी 7 वाजता चहा, 8:30 वाजता रोज वेगळा नाश्ता, दुपारी 12:30 वाजता रुचकर पौष्टिक सात्विक असं जेवण, दुपारी 4 वाजता चहा आणि रात्री पचायला हलकं असं साधं जेवण। त्यामुळे इथे आपोआपच सगळ्या वेळा सांभाळल्या जातात आणि तब्येतही छान राहते। इथे जरी आजारी आणि बेड रिडन व्यक्तींची सध्या सोय नसेल, तरीसुद्धा तिथं राहणाऱ्या व्यक्तींना जर गरज पडली तर 3 हॉस्पिटल या स्नेहबंधला अटॅच आहेत। त्यामुळे कधीही वेळ पडली तर लगेचच हॉस्पिटलची सोय होऊ शकते। शिवाय महिन्यातून 2 वेळा डॉक्टर येतात, जनरल चेकअप करून जातात। महिन्यातून एकदा पॅथॉलॉजिस्ट येतात, शुगर चेक करून जातात। इथे येणाऱ्या ज्येष्ठांना त्यांचे कपडे, साबण, तेल, औषधं आणि लागला तर हॉस्पिटलचा खर्च करावा लागतो। इथे ज्येष्ठांच्या विरंगुळ्यासाठी अनेक गोष्टी आहेत। सकाळी व्यायाम म्हणून योगा आहे, हास्य आहे। त्यानंतर जवळच असणारं ध्यान मंदिरमध्ये ध्यानधारणा करू शकतात। जर बागकामाची आवड असेल तर बागकाम करू शकतात। शिवाय इथे कॅरम आणि बुद्धिबळही आहे। आवश्यक वस्तूंसाठी लागणारी छोटी शॉपी आहे। इथले ट्रस्टी रोज या ज्येष्ठांसाठी वेळ देत असतात, त्यांच्याशी गप्पा मारत असतात, त्यांच्याशी पत्ते खेळत असतात। त्यामुळे ज्येष्ठांना आपण कुटुंबाबरोबर आहोत असा फील येतो। आमच्यासारख्या पाहुण्यांचाही इथं राबता असतो, पण इथं येताना मात्र पूर्वसूचना देऊन येणं गरजेचं आहे। तसंच आपल्याबरोबर एखादी तरी ज्येष्ठ व्यक्ती असणंही गरजेचं आहे। इथं येऊन राहणं, इथल्या पाहुणचाराचा अनुभव घेणं, अगदी पुरुषांनी सुद्धा माहेरपण करून घेणं म्हणजे एक सामाजिक कार्याला हातभार लावणंच आहे, निलिंबताई सांगत होत्या आणि आम्ही ऐकत होतो। तेवढ्या जेवढ्यासाठीचा कॉल आला आणि आम्ही खाली गेलो। अतिशय साधं, घरगुती पण रुचकर असं जेवण होतं। नंदकुमार सर, स्वरूपाताई, निलिमाताई आपली हातो से वाढत होत्या आणि स्टाफही अगदी आग्रहाने वाढत होता। त्यानंतर आम्ही रेस्ट घेण्यासाठी रूममध्ये गेलो। आम्हाला 4 रूम दिलेल्या होत्या। आम्ही 20-22 जणी होतो। मग काय, एकेका बेडवरती 4-4, 5-5 जणी आडव्या होऊन मनसोक्त गप्पा आणि दंगा करत होतो, मनसोक्त लोळणं सुरू होतं। म्हणजे प्रत्येकीची माहेरची दुपार ही अशीच असेल ना। आबांनी आम्हाला 3:30 वाजता वरच्या हॉलमध्ये बोलवलं होतं। त्याच्या आधीच आम्ही खाली आलो आणि तिथल्या आजींशी गप्पा मारल्या। तिथल्या ठाकूराजी या जवळजवळ 3 वर्ष तिथे आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, समाधान आणि हसू बरंच काही सांगून जात होतं। खाडिलकरजीही तिथे 6 महिन्याहून अधिक काळ आहेत। त्याही अगदी सगळ्यांच्याविषयी भरभरून बोलत होत्या। 3:30 वाजता आम्ही वरच्या हॉलमध्ये गेलो। आबांनी भरपूर धमाल केली, वेगवेगळे गेम्स घेतले आणि 4 वाजता कॉल आला चहासाठी। चहासाठी परत आम्ही डायनिंग हॉलमध्ये गेलो। त्यावेळेला भडंग आणि चहा, वाव, क्या बात आहे! अतिशय सुंदर भडंग आणि असा चहाचा आस्वाद घेऊन त्यानंतर आम्ही ज्या गोष्टी बघायच्या राहून गेलेल्या होत्या त्या बघण्यासाठी गेलो। छोटीशी लायब्ररी आहे,
स्पोर्ट्स रूम आहे, तिथं कॅरम आहे, बुद्धिबळ आहे, छोटीशी शॉपी आहे. त्यानंतर आम्ही गेलो वरच्या टेरेसवरती आणि वाव, अतिशय मोठा असा टेरेस, भन्नाट वारा, अप्रतिम दृश्य, मोठाच्या मोठा पॅसेज आणि सुंदर रूम्स. त्यानंतर आम्ही खाली आलो आणि एका आजीनी स्नेहबंधविषयी लिहिलेलं पत्र म्हणूया, आर्टिकल म्हणूया, आणि तिथे वाचलं आणि खरोखर स्नेहबंध काय आहे याची पुरेपूर कल्पना आली. आता मात्र निघायची वेळ झालेली होती. आम्ही परत परत निलिमाताईंशी, स्वरूपाताईंशी बोलत होतो. पाय निघत नव्हता पण परतायची वेळ तर झालेली होती. परत एकदा यायचं अशी मनाशी खुळगाट बांधून आम्ही परतलो. आमचा तो एक उन्हाळ दिवस होता. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. LCSS करा, लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. नमस्कार.